हॅलो नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला जुन्ना सोलार पंप म्हणजेच 3 HP जुन्ना सोलार पंप मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। तर तुम्ही काय करा मित्रांनो, व्हिडिओ काय करा शेवटपर्यंत कंटिन्यू बघा, म्हणजे की जर व्हिडिओ तुम्ही म्हणजे शेवटपर्यंत टिप्स बाय टिप्स बघितला म्हणजे व्यवस्थित त्या बघितल्या तर तुम्हाला व्हिडिओ समजेल, ओके। तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघा। आणि तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही जर समजा नवीन असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि घंटी ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नोटिफिकेशन जे पुढच्या वेळी असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर इथं आपण काय केलेलं आहे, एक जुना पंपाचा पंप बसवलेला आहे, 3 HP DC पंप आपण बसवलेला आहे, इन्स्टॉल केलेला आहे। तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी माहिती देतो, तर तुम्ही फक्त काय करा व्हिडिओ बघा। चला मित्रांनो काय करू, व्हिडिओला चालू करूयात। तर मित्रांनो, हा बघू शकता की 3 HP पंप आहे आणि पंपाला हा मेडाचा आहे, मेडा महाऊर्जा फेज 3 पंप आहे यो। आणि याची क्वालिटी म्हणजे एक इकडे बघू शकता की एक 9 पॅनल आहे, त्याला वरून 5 आणि खालून 4 असे आपले 9 पॅनल आहेत। आणि मित्रांनो, हे पॅनल 9 आहेत आणि एका पॅनलचा जे काय म्हणतात किलोवॅटमध्ये विचार केला तर एक पॅनलचा WP सांगतो तुम्हाला, ओके। तर इकडे पाहू शकता, याच्यामध्ये तुम्हाला साई सिरजच्या पाट्या आहेत, या इकडे बघू शकता की आपल्याला आता WP आहे, इकडे पाहू शकता की 335 WP आहे, एका प्लेटचे 335 आहे मित्रांनो WP। तर असं आपलं 1-3 kW जवळपास हे सर्व लाईन याच्यामध्ये चालू होती, ती की DC लाईन असते। आणि याचं आपलं इकडं लोखंड वगैरे तर पाहू शकता मित्रांनो, एकदम बढिया लोखंड आहे। इकडं पहा, असा एक प्रकारचा आपण एक याला 2x2 एक काय म्हणतात तर चांगल्या प्रकारचा एक मजबूत असा याला फाउंडेशन केलेला आहे आपण। आणि इकडे पाहू शकता मित्रांनो, बऱ्याच कंपनीचं लोखंड हे एकदम लो क्वालिटीचं असतं आहे, तसं आपलं पण बऱ्यापैकी बरं आहे मित्रांनो, लय हलकं पण नाही आणि लय हे पण नाही। पाहू शकता एकदम फिटिंग एकदम टकाटक केलेलं आहे, ॲक्टिव्ह पंप केलेला आहे भावांनो। आणि हे कंट्रोलर आहे मित्रांनो जुन्ना सोलार कंपनीचं, तुम्हाला काही अडचण वगैरे असल्यास तुम्ही बिंदास या नंबरवर कॉल करू शकता, तुम्हाला आपला कंपनी लवकरच रिप्लाय 100% देईल। आणि याच्यामध्ये असते बघा फ्रिक्वन्सी, स्टेटस, तारीख वगैरे सर्व बऱ्याच गोष्टी असतात याच्यामध्ये। त्याच्यामध्ये रेंज आहे मित्रांनो, आणि आपल्या कंट्रोलरमध्ये जर प्रॉपर जर रेंज असेल मित्रांनो तर आपला पंप मोबाईलवरती चालू बंद होऊ शकतो। आणि तुम्हाला आपला पंप जर मोबाईलवरती चालू बंद करायचं असेल भावांनो, तर आपल्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल तुम्हाला, तर काय करा त्या नंबरवर कॉल करा, म्हणजे तो माझा नंबर आहे, तुम्हाला मी बिंदास 100% रिस्पॉन्स देऊ मित्रांनो, 100% चालू करून देऊ आपण, ओके। त्याचे काही आपल्याला चार्जेस असतात, त्या चार्जेसनुसार आपण आपल्या कंपनीचं काय म्हणतात तर मोबाईलवर चालू बंद आपला पंप करू शकतो। हा पंप आहे मित्रांनो, कंट्रोलर आहे इकोजनचं कंट्रोलर आहे। आणि हा पंप बोरवेलचा आहे, इकडे पाहू शकता हा पंप बोरवेलचा आहे, त्याचा मी पाणी तुम्हाला दाखवतो, ओके। त्याच्या अगोदर तुम्हाला इकडं आपल्या ज्या मेन गोष्टी असतात आर्थिंग लाईटिंग अरेस्टर ते दाखवतो तुम्हाला। इकडे पाहू शकता मित्रांनो, एक लाईटिंग अरेस्टर आपण केलेला आहे, ही लाईटिंग अरेस्टर आहे आणि याची इथे एक आर्थिंग असते, ओके। याच्यामध्ये आपण पाईप टाकून सर्व गोष्टी ओके केलेल्या आहेत, जेणेकरून कोणी याच्यामध्ये अडकणार नाही, आपलं वायर सेफ राहील। आणि वरती पाहू शकता एक तांब्याची काडी असते जे की लाईटिंगचं सुवाहक असते, म्हणजे याचं जे समजा वीज काय करते त्याला खेचून घेते। आणि इथे एक आपली अर्थिंग आहे मित्रांनो, ही इकडं बघू शकता हा वायर गेलेला आहे ग्रीन कलरचा, हा इथे गेलेला आहे, जेणेकरून टक्चरला करंट वगैरे आला तर एकदम आपल्याला करंट लागणार नाही, आपण काय म्हणतो करंटपासून वाचू शकतो, ओके। तर आता याला खालून बटन असते भावांनो, इकडं बघा ऑन ऑफचं बटन आहे, इथं या बटनला आपण इकडं ऑन आहे ऑफ आहे आता इकडं ऑन करूत, ओके। इकडं आता आपण ऑनकडे केलेलं आहे आणि इथे याला 2 पिन असतात, प्लस आणि मायनस, ओके। आणि इथं काय म्हणतात तर एक कनेक्शन असतात मित्रांनो, 3 कनेक्शन असतात, RYB म्हणून आणि एक आर्थिंगचा असतो, हा पिवळ्या कलरचा आणि ग्रीन कलर। तर आपण पाण्याचं बटन टाकलेलं आहे, पाणी बघू शकतो कसं येतं कसं नाही। तर आता पाणी आपण मोटर चालू केलेली आहे, बघूत काय होतं आहे, तर बघू शकता हे पाणी आलेलं आहे भावांनो, की आता टाईम झालेला आहे, करेक्ट टाईम झालेला आहे भावांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आता वाजलेलं इथं बघू शकता की 4:33 झाले, तर 4:33 हे आपलं जुना सोलारचं पाणी आहे, हां। आणि हा पंप आहे आपला, ओके। तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही, आणि आणखीन बरं तुम्हाला काही जुना सोलार पंपाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपला स्क्रीनवरचा नंबर आहेच भावांनो, आपल्याला बिंदास कॉल करा आणि आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करू। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि
भेटतो आता पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.